नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला काही असे कोर्सेस सांगणार आहे की ते बी एस सी नंतर तुम्ही करू शकता. खूप जणांना जे आहे ते मित्रांनो कन्फ्युजन असते की बी एस सी नंतर फक्त एम एस सीच असते, एम एस सी नंतर आपण जे आहे ते एखाद्या विषयात स्पेशलायझेशन करायचं आणि त्यानंतर जॉब वगैरे असतात. तर मित्रांनो असं काही नाही आहे. खूप जणं जे आहे ते असे पण आहे मित्रांनो, मला माहिती आहे की त्यांचे जे आहे ते चांगला स्कोर नाही होत बी एस सीमध्ये, तर त्यांना असं वाटतं की यार माझं करिअर संपलं, मी याच्यानंतर काही एम एस सी वगैरेला तर ॲडमिशन नाही घेऊ शकत, माझं एवढं काही हे नाही आहे की मी एम एस सी पास होईल वगैरे, असं काही काहींचं खूप जणांचं कन्फ्युजन असतं. तर मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे की बी एस सी नंतर तुम्ही काय काय केलं पाहिजे. तर बी एस सी नंतर मित्रांनो असे जे आहे ते कोर्सेस आहे, 5 कोर्सेस मी तुमच्यासाठी, मास्टर कोर्सेस जे आहे ते घेऊन आलेलो आहे, पी जी कोर्सेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर 1 नंबरला आहे मित्रांनो एम बी ए. तर मित्रांनो खूप जणांचं जे आहे ते कन्फ्युजन असतं की एम बी ए फक्त एम कॉम म्हणजे जे आहे ते कॉमर्स स्टुडंट करू शकतात. तर मित्रांनो असं काही नाही, फक्त कॉमर्स स्टुडंटच नाही एम बी ए करू शकत. तुमचं जर सायन्समध्ये जर बी एस सी झालेलं असेल किंवा मग जर तुमचं आर्ट्स जरी झालेलं असेल तरी तुमच्याकडे बॅचलर डिग्री असेल तर तुम्ही एम बी एमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो एम बी एमधून जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आय आय एममधून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कॅटची एक्झाम जी आहे ती द्यावं लागेल, कॉमन ॲडमिशन टेस्ट तुम्हाला द्यावं लागेल. ती जर तुम्ही क्वालिफाय झालं तर तुम्हाला आय आय एममध्ये जे आहे ते तुम्हाला चांगलं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं एम बी एसाठी. तर मित्रांनो याची पण चांगली सॅलरी आहे. 2 नंबरला आहे मित्रांनो एम सी ए. तर मित्रांनो याबद्दल पण खूप जणांना कन्फ्युजन असतं की एम बी ए तर बी सी एम सी ए तर बी सी एनंतर असतं, बी सी एनंतर एम सी ए करता येतं. तर मित्रांनो असं काही नाही आहे, जर तुमचं बी एस सी पण झालेलं असेल त्यानंतर पण तुम्ही जे आहे ते एम सी ए करू शकता. आणि जर मित्रांनो ही जी आहे कॉम्प्युटरची फील्ड, ओके एम सी ए. तर मित्रांनो जर बी एस सी करून जर तुम्हाला वेगळ्या काही तुम्हाला जो कॉम्प्युटरमध्ये पण जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही एम सी एकडे जाऊ शकता. तर मित्रांनो 3 नंबरला आहे मित्रांनो एम एस सी. तर एम एस सी तर सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला जे आहे ते स्पेशलायझेशन एम एस सीमधून करायचं आहे, त्यानंतर जे आहे ते तुम्हाला चांगला जॉब लागू शकतो, तुम्ही शिक्षक पण बनू शकता किंवा मग एखाद्या विषयात तुम्ही जे आहे ते स्पेशलायझेशन करू शकता. मित्रांनो 4 नंबरला आहे पी जी डी एम एल टी. तर मित्रांनो खूप जणांचं कसं असतं की त्यांना लगेच जॉब पाहिजे, जसं की आपण एम एस सी केली किंवा मग एम सी ए केलं किंवा मग अजून एम बी ए केलं, तर आपल्याला जे आहे ते मित्रांनो जॉब शोधावे लागतात, बाहेर जावं लागतं. तर मित्रांनो जर तुम्ही पी जी डी एम एल टी करत आहात तर पी जी डी एम एल टी केल्यावर मित्रांनो तुम्हाला लॅबमध्ये लगेच जे आहे तुम्हाला जॉब भेटू शकतो आणि चांगली सॅलरी पण भेटू शकतं. आणि पी जी डी एम एल टी केली तर मित्रांनो तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पण लवकर लागू शकतो. तर त्यामुळे तुम्ही पी जी डी एम एल टी करून लवकर जर तुम्हाला जॉबला लागायचं असेल, जास्त काही पुढे शिकायचं नसेल, जर 2 वर्ष बी एस सी नंतर शिकून जर तुम्हाला लगेच जॉब हवा असेल तर तुम्ही पी जी डी एम एल टी करू शकता. तर मित्रांनो हे झालं 4 कोर्सेस. तर लास्ट कोर्सेस आहे मित्रांनो, लास्ट कोर्स आहे एल एल बी. तर मित्रांनो एल एल बी तुम्ही लॉचा स्टडी करू शकता, जर तुम्हाला लॉमध्ये इंटरेस्ट असेल, जर तुम्हाला वकील बनण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की एल एल बी करू शकता. पण मित्रांनो एल एल बी करण्यासाठी मी तुम्हाला सल्ला देईन की तुम्हाला खरंच त्याची आवड असेल तरच त्या फील्डमध्ये जा, कारण की त्यामध्ये कारण की तुम्ही बी एस सी करण्यासाठी 3 वर्ष घातलेली असतात आणि 3 वर्षानंतर अजून 3 वर्ष तुम्हाला जे आहे ते करिअरसाठी द्यायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला जे आहे ते हे बाकीचे कोर्सेस मित्रांनो 2-2 वर्षाचे, पण एल एल बी आहे तो 3 वर्षाचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला जे आहे ते हे 5 कोर्सेसचे आहे ते तुम्ही यापैकी कोणतेही जे आहे ते कोर्स तुम्ही करू शकता. तुम्हाला ज्यात आवड आहे ती कोर्स तुम्ही हे 5 तुम्ही निवडू शकता. आणि अशा पद्धतीचे अजून तुम्हाला जर व्हिडिओ आपल्या चॅनलवर हवे असतील किंवा मग तुमच्या मनात जर असे प्रश्न असतील की तुम्ही बी एस सी नंतर एम सी ए करू शकता का, बी एस सी नंतर तुम्ही एम टेक करू शकता का.